नमस्कार विद्यार्थी मित्र होी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बी ए सेकंड इयरचा इंटरनॅशनल रिलेशन हा जो आठवा पेपर आहे त्यामधील संयुक्त राष्ट्रसंघ हे से शेवटचं चॅप्टर आहे त्यावर येणारा जो महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेमध्ये उद्या संयुक्त राष्ट्रसंघाची यशस्वीता उदाहरणासह स्पष्ट करा असं एक दहा मार्काचं प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे यासाठी हा व्हिडिओ आहे तर विद्यार्थी मित्र हो आपण या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण राष्ट्र राश्ट, संयुक्त राष्ट्रसंघाची यशस्वीता हा प्रश्न अनेक वेळेस परीक्षेमध्ये आलेला आहे मग ह्याचं उदाहरणासह स्पष्टीकरण द्यायचं आहे आणि हा प्रश्न दहा मार्कासाठी आहे यशवंतराव चव्हाण मुक्ती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना तो पाच मार्कासाठी आहे पंच्याहत्तर ते शंभर शब्दात लिहायचा आहे पण स्वामी तीर्थ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी तो दहा मार्काचा आहे ज्यामुळे तो तीन पेज आपल्याला लिहायचा आहे तर विद्यार्थी हो आपण हे लिहिताना लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये आपल्याला प्रस्तावना करायची आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघ म्हटलं की आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की याची निर्मिती का झालेली आहे हे आपण प्रस्तावनेमध्ये सांगितलं पाहिजे की पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाला जे अपयश आलं आणि हे अपयश का आलं तर त्यामध्ये काही दोष होते काही उणीवा होत्या कारण वर्षाच्या तहामुळंच तह रोखण्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाला राष्ट्रसंघाला काहीच करता आलं नाही आणि म्हणून विड्रोसनचा हा जो प्रयत्न आहे तो अपयशी ठरला आणि अवघ्या जे एकोणीसशे चौदा ते अठरा हा पहिल्या महायुद्धाचा कालखंड आहे आणि एकोणीसला वर्षाचा तह झाला आणि वीसला आपण पाहतो राष्ट्रसंघाची स्थापना झालेली आहे आणि राष्ट्रसंघाला अपयश आलं आणि आपण पाहतो की एकोणचाळीस ते पंचेचाळीस हा दुसऱ्या महायुद्धाचा काळ आहे अत्यंत कमी काळामध्ये जगावर दुसरं महायुद्ध लादलं गेलेलं आहे आणि म्हणून मग हे दोष दूर करून जगामध्ये चिरशांती नांदावी या उद्देशातून संयुक्त राष्ट्रसंघाची निर्मिती झालेली आहे कारण कुठलीच प्रश्न जगातली जी आहेत ती संघर्षातून युद्धातून सुटत नसतात तर ती शांततेच्या मार्गातून सोडली पाहिजेत ही भूमिका यामागं संपूर्ण जगाची झालेली होती आणि म्हणून मग संयुक्त राष्ट्रसंघ ही एक जगातील विशाल संघटना जगात शांचीर शांतता प्रस्थापित करण्यासाठी निर्माण झाली संघर्षाने प्रश्न सुटत नाहीत तर ते शांततेच्या मार्गाने सुटावेत स्वातंत्र्याच्या व्यापक भूमिकेतून परस्पराशी सहकार्य करावे संपूर्ण मानवजातीला आर्थिक सामाजिक राजकीय व शैक्षणिक विकास साध्य करता यावा या उदात्त हेतूने संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झालेली आहे आता ही स्थापना कधी झाली सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे ती आपण इथं नोंदवली पाहिजे ही स्थापना झालेली आहे चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस ही संयुक्त राष्ट्रसंघाचा स्थापना दिन आहे ही आपल्या लक्षात असलं पाहिजे आणि मग आपण एका दृष्टिक्षेपामध्ये आपल्याला काय मुद्दे लिहायचे आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे नाहीतर पेपरमध्ये मुद्देसुद्धा आपल्याला जर आठवत नसतील तर आपल्याला मार्क मिळणार नाही ही परीक्षा म्हणजे मग आपण नापासू तर ते व्हायचं नसेल तर एका दृष्टिक्षेपामध्ये यशस्वीतेची उदाहरणे असा एक बोल टेबल करायचा आणि त्याला मग अशी बाण मारून दाखवायची पहिलं आपण घेतलेलं आहे रा सामाजिक कार्य सामाजिक कार्यामध्ये काय काय केलेलं आहे ढबळमानाने एक दोन तीन कार्य तरी आपल्याला नोंदवता आली पाहिजेत कारण एकोणीसशे पंचेचाळीसपासून ते दोन हजार बावीसपर्यंत संयुक्त राष्ट्रसंघाने मोठी वाटचाल केलेली आहे आणि म्हणून मग त्यामध्ये आपल्याला एक दोन उदाहरणं देता आली पाहिजे त्यानंतर आहे मानवतावादी कार्य त्यानंतर आहे आर्थिक क्षेत्रातील कार्य त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय कायदा आणि न्यायदान त्यानंतर आहे राजकीय क्षेत्रातील कार्य त्यानंतर आहे आरोग्य क्षेत्रातील कार्य आता आरोग्य क्षेत्रातले कार्य तर तुम्ही दररोज ऐकता तर डब्ल्यू टी ओ आत्तासुद्धा कोरोनाची चौथी फेस सुरू झालेली आहे याबद्दल सांगते आहे आणि जगामध्ये सगळं संपूर्ण मानवजातीच्या आरोग्याची सुरक्षितता सुव्यवस्था पाहण्यासाठी डब्ल्यू एच ओ कशा पद्धतीने काम करते आहे हे आपण पाहतोच आहोत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे मानायची आहेत आणि म्हणून मग एक एका दृष्टिक्षेपामध्ये हे सगळे मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत आणि मग एक एक मुद्दा घेऊन आपण ते मांडायला सुरुवात केली पाहिजे आता पहिला मुद्दा आपण घेतलेला आहे आंतरराष्ट्रीय कायदा आणि न्यायदान संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अनुषंगाने काय केलं कारण आपण आंतरराष्ट्रीय कायदा हे स्वतंत्र प्रकरण अभ्यासलेलं आहे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उगमस्थानी अभ्यासलेली आहेत पण आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी जसं राष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा असते गृहमंत्रालय असते तसं आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कुठलंही पावर जगाकडं नाही आणि म्हणून मग आंतरराष्ट्रीय कायदा कसा कमकोत ठरतो हे आपण मागच्या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे आणि मग आंतरराष्ट्रीय कायदा आणि न्यायदान या अनुषंगाने संयुक्त राष्ट्रसंघाने काय काय केलेलं आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेपूर्वी आंतरराष्ट्रीय कायदा हा रूढी परंपरा या स्वरूपात तसेच वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारामध्ये विखुरलेल्या स्वरूपात होता संयुक्त राष्ट्रसंघाने त्याचे काय केलं संहितीकरण केलेलं आहे आता हे महत्त्वाचं कार्य आहे त्या सगळ्याला एकत्रित करून त्याचं संहितीकरण केलेलं आहे त्यामुळे या कायद्याला अधिक निश्चित स्वरूप प्राप्त होण्यास मदत झालेली आहे शिवाय नव्या आंतरराष्ट्रीय कराराचे मसुदे तयार करण्याचे कार्य करूनही ही, ही संघटना आंतरराष्ट्रीय कायद्याला कायद्याच्या विकासाला आणखी मदत करते आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदा किती महत्त्वाचा आहे आणि हे जगाचे किती हिताचं आहे हे सांगण्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाला यश आलेलं आहे अनेक ठिकाणी आर्थिक निर्बंध लादूनसुद्धा ते पुन्हा वापस घ्यावे लागलेले आहेत तरीसुद्धा हे महत्त्व हे जो आंतरराष्ट्रीय कायद्याचा का विकास आहे तो आपल्याला नाकारता येत आहे त्यानंतर दुसरा मुद्दा आपण घेतला पाहिजे सामाजिक कार्य संयुक्त राष्ट्र आणि त्याच्या नियंत्रणाखालील युनेस्को आहे युनिसेफ आहे यासारख्या विशेष अधिकरणाची तर राहणीमान सुधारले घरांची बांधणी झाली जगातल्या अनेक शहरांना ह्या सगळ्या योजना देण्यामध्ये या संघटनेने भूमिका निभावलेली आहे शहर ग्रामनियोजन कुटुंब कल्याण अशा क्षेत्रामध्ये एड्स सारखे साथीचे रोग यामध्ये प्रचंड प्रयत्न करून ते कसे कमी करता येईल यासाठी सुद्धा या, या संघटनाने काम केलेलं आहे युनेस्कोकडून अनेक कृषी पर्यावरणाच्या अनुषंगाने हे दे देण्यात येते बजेट देण्यात येते दे दे, की प्रचंड प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले आहेत युनिसेफ या संघटनेमार्फत गरजू मुलांसाठी मातांसाठी अन्न वस्त्र वैद्यकीय मदत पुरवली जाते आहे कुटुंब आणि बालकल्याण व्यावसायिक प्रशिक्षण शिक्षण या क्षेत्रामध्ये यांचं मोलाचं कार्य आहे हे आपण थोडक्यात सांगू शकतो त्यानंतरचा मुद्दा आहे तो मग अत्यंत सोपा आहे मानवतावादी कार्य काय आहेत मानवतावादी कार्य तर स्त्रियांना समान दर्जा मिळाला पाहिजे यासाठी आंतरराष्ट्रीय लेवलवर काय केले जाते आहे आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आहे तर नुसतं दिन साजरा केल्याने परिस्थिती सुधरते का नाही त्यांच्यावरील अन्याय दूर व्हावा म्हणून संघटनेने प्रयत्न केलेले आहेत एकशे बावनमध्ये स्त्रियांचे राजकीय हक्क यासाठी एक करार करण्यात आला स्त्रियांना कामामध्ये समान दर्जा आणि मोबदला मिळावा यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने एका आयोगाची स्थापना केली तसेच स्त्रियांना शैक्षणिक संधी समान कामावर समान मोबदला शासनामध्ये अधिकाधिक सहभाग यासाठी प्रयत्न केले गेले पूर भूकंप दुष्काळ या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संघटनेची विशेष अभिकरणे मानवतावादी दृष्टिकोनातून जगातल्या संपूर्ण मानवजातीला मदत करण्याचा प्रयत्न करत असतात आता आपण कोरोनाच्या काळामध्ये पाहतो की डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटना जगातल्या सर्वच राष्ट्रांना कोरोनाची लस पुरवण्यासाठी ज्या पद्धतीने पुढाकार घेते आहे हे मानवतावादी कार्यामधलं उल्लेखनीय कार्य आपल्याला म्हणता येऊ शकते त्यानंतर आपण पाहू शकतो की आर्थिक क्षेत्रामध्ये काय कार्य करते आहे संयुक्त राष्ट्रसंघ कारण आता आपण पाहतो आहोत की इ इको पॉलिटिक्स नावाचं नवीन सबटॉपिक आपण अभ्यासतो आहोत स्वतंत्र अभ्यास शाखा म्हणून राज्यशास्त्रामध्ये ती आलेली आहे आर्थिक क्षेत्रामध्ये संयुक्त राष्ट्र पार पाडत असलेलं कार्य हे उल्लेखनीय आहे कारण न्यू इकॉनॉमिक ऑर्डर पाहतो आपण जीवनमान सुधारण्यासाठी सर्वांना रोजगाराच्या संधी आर्थिक विकासाला अनुकूल परिस्थिती ही उद्दिष्टे ही सध्या साध्य करण्याच्या प्रयत्न संयुक्त राष्ट्रसंकर्ते आहे आणि जगाचं लक्ष याकडे या, या संघटनेने वेधलेलं आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि मैत्रीचे संबंध टिकविण्यासाठी आर्थिक सुस्थिती आणि स्थैर्य या पूर्व अटी आहेत हे लक्षात घेऊन संघटनेने जीवनमान सुधारणा घडवून आणण्याचा सर्वांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत आणि आर्थिक सामाजिक विकास घडवण्याबाबत सतत प्रयत्नशील असल्याचे आपल्याला दिसून येते अशा पद्धतीने आपण हा मुद्दा लिहिला पाहिजे त्यानंतर मग येतो राजकीय क्षेत्र राजकीय क्षेत्रामध्ये जगामध्ये शांतता सुरक्षितता टिकविणे हे संघटनेचे प्रमुख आणि सर्वात महत्त्वाचे कार्य आहे संघटनेच्या स्थापनेपासूनच विविध राजकीय पेच प्रसंगातून मार्ग काढण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्रसंघाला करावी लागलेली आहे ही आपण थोडक्यात सांगायची आणि मग असे अनेक राजकीय प्रश्न निर्माण झाले ते सोडवण्याचा प्रयत्न या संघटनेने केलेला आहे सुरक्षा परिषद ही यासाठी परि परिश्रम घेत असते आणि त्यामध्ये मग त्या त्या राष्ट्रांवर निर्बंध घातले जातात सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्यानंतरच ही संघटना कृती करते असे नसून तो धोका उद्भवू नये म्हणूनही उपाययोजना करत असते जसे की आपण काश्मीर प्रश्न जेव्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये ने नेला तर तिथं जन्मत चाचणी घेण्याचा घेण्यासाठी सुरक्षा परिषदेने अनेक वेळी शिष्टमंडळ पाठवलेलं आहे पेलिस्टाईन प्रश्न असो काश्मीर प्रश्न असो अशी जगातली अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न संयुक्त राष्ट्रसंघाने केलेले आहेत तर आता आरोग्यविषयक कार्य आरोग्यविषयक कार्यामध्ये आपण आता पाहतो आहोत की जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ कशा पद्धतीने काम करते आहे जगात आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न या संघटनेने चालविला आहे मग मलेरिया असो देवीची लस असो क्षयरोग असो महारोग असो हा पूर्ण जगातून कसा मुक्त जग या रोगातून मुक्त करता येईल अशा साथीच्या संसर्ग रोगांमध्ये संसर्गजन्य रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आवश्यक तो सल्ला देणे तांत्रिक मदत करणे जागतिक आरोग्य संघटनेतर्फे दिली जाते तिने याबाबतीत चांगले कार्य करून यशही प्राप्त केलेले आहे भारतासारख्या देशामध्ये दे देवी मलेरिया हे रोग लाखो लोक बळी घेत होता पण भारतातून या रोगाचं समूळ उच्चाटन आता झालेलं आहे आता आपण कोरोनाच पाहतो आहोत आणि यासाठी डब्ल्यू याच्या किती प्रयत्न करते आहे आणि याच्या याच्यानुसार निर्देशानुसार जगातून हा रोग निर्मूलन करण्यासाठी कि किती प्रयत्न होत आहेत अशा पद्धतीने चार अशी मुद्दे घेऊन आपण अशा पद्धतीने संयुक्त राष्ट्रसंघाच्या यशाचा आढावा घेऊ शकतो आणि तो घेतला पाहिजे धन्यवाद विद्यार्थी मित्रो या चॅनलवर नव्याने आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं कमीत कमी शब्दामध्ये उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा पण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्न घेऊन नवीन प्रश्नाचं उत्तर पाहू धन्यवाद जय हिंद जय भारत